कोई एब्सेंट हुआ तो क्लास रिकॉर्डिंग भेज दो. फीस कलेक्शन ऑटोमेटिक. मार्केटिंग कैसे करेंगे? टीचमेंट वेबसाइट बना के देगा ना. टीचमेंट? अब पूरे इंडिया को मैथ्स पढ़ाओ सर. चाहे जैसी भी जरूरत हो, टीचमेंट पे टीचिंग आसान है. आज ही डाउनलोड करें टीचमेंट, इंडिया का नंबर वन टीचिंग ऐप. यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूया. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं चक्का जाम आंदोलन सुरू आहे. नियुक्त्या रखडलेल्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आहे. कोणतीही स्थगिती नसताना नियुक्त्या का रखडल्यात असा सवाल आता विद्यार्थ्यांकडून केला जातोय. एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा हा सवाल आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आता पुण्यात चक्का जाम आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भातील अधिकची माहिती घेण्यासाठी आपण जाऊयात. अश्विनी सातोडके आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अश्विनी, काय अधिकची माहिती? एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची काय मागणी आहे? त्यांच्या नियुक्त्या रखडल्यात आणि त्या नियुक्त्या करण्याची मागणी ते करतायत. कस्तुरी गेली वर्षभर या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या रखडलेल्या. यातले काही जण डीवायएसपी आहेत, उपजिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, मात्र गेली वर्षभर त्यांच्यावरती त्यांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. SC ST त्याचबरोबर OBC प्रवर्गातले हे सगळे विद्यार्थी आहेत. काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? मॅडम, माझं असिस्टंट BDO म्हणून नियुक्ती झाली आहे. मी SC कॅटेगरीमधून माझी नियुक्ती झाली आहे. असेच माझ्याबरोबर SC ST OBC आणि VJNT असे 365 मुलं आहे ज्यांना सुप्रीम कोर्टाने कोणताही स्टे नव्हता दिलाय. आज एक वर्षापेक्षा जास्त काळ होतोय, तरी पण गव्हर्नमेंट आमच्या 365 बद्दल काहीच बोलत नाही आहे. आम्हाला का जॉईनिंग देत नाही आहे? आमच्यावर का अन्याय करत आहे? आमचा एकच मुद्दा आहे की 365 लवकरात लवकर जॉईनिंग द्या. 31 जुलैच्या आधी आम्हाला जर जॉईनिंग नाही भेटली तर आम्ही याच ठिकाणी सामूहिक आत्मदहन करणार आहे. 31 जुलैपर्यंत जर आमच्या नियुक्त्या झाल्या नाहीत तर आम्ही सामूहिक आत्मदहन असं करू असा हा इशारा हे विद्यार्थी देत आहेत. स्वप्नील लोणकर या MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसापूर्वी हत्या केली होती आणि या विद्यार्थ्यांच्या हातात सुद्धा मी पण स्वप्नील लोणकर असे बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. काय नेमकं या नियुक्त्या रखडल्याचं कारण सांगितलं जाते? 31 जुलैला नियुक्त्या होणार असं सांगितलेलं आहे. गेली वर्षभर नियुक्त्या रखडल्यात, काय सांगाल? आमचं सिलेक्शन होऊन 1 वर्ष झालंय जवळपास, परंतु शासन सुरुवातीला कोरोनाचं कारण देत होतं आणि आता SC BC रिझर्वेशनचं कारण देत आहे. वास्तविक पाहता 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टनी या संदर्भात एकदम सुस्पष्ट असा निर्णय दिलेला आहे, तरी सुद्धा शासन मुद्दामून वेळ काढूपणा करतंय. मॅम, सुरुवातीला आम्ही समजू शकत होतो की प्रकरण न्यायालयामध्ये होतं, परंतु न्यायालयाचा जो निकाल आलाय त्यामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की 365 मुलांच्या जॉईनिंगला कुठलाही प्रॉब्लेम नाही. SC BC ऍक्टच्या अंडर जी मुलं आहेत त्यांच्या जॉईनिंगसाठी प्रॉब्लेम आहे. मग हा मुद्दा का येत नाही की 365 मुलांच्या जॉईनिंगचा मुद्दाच का बनत नाही? ह्यामध्ये SC ST OBC NT अशी कितीतरी मुलं आहेत, मायनॉरिटीची मुलं आहेत, त्यांचा मुद्दा नाही आहे. म्हणजे 48 मुलांच्या जॉईनिंगसाठी तुम्ही 365 मुलांची जॉईनिंग रोखून धरली आहेत. हे आमचं सरकार असं सांगतंय की 31 जुलैपर्यंत तुमच्या सगळ्या नियुक्त्या ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहे, पण त्याच्या आधी तुम्ही रस्त्यावरती उतरलात. नाही, सरकारने आश्वासन दिलेलं आहे ते खरं आहे, पण आम्हाला असेच आश्वासन भेटत आहे आणि हे 31 जुलैपर्यंत जे आहे ते सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. MPSC मधल्या मुलांबद्दल काहीही नाहीये आणि सरकारने आमच्याबद्दल आतापर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. सुप्रीम कोर्टचं नाव सांगून आणि नंतर मराठा आरक्षणांचं नाव पुढे घेऊन आणि आमच्या 365 मुलांच्या नियुक्त्या सरकारने थांबवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये SC ST OBC NT सर्व मुलं आहेत, त्यांचे 1.5 वर्षापासून नियुक्त्या रखडलेल्या आहेत. मला सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या नियुक्त्या द्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा, बहुजन समाजांच्या मुलांना न्याय द्यावा. हा मला सरकारकडून एक नम्र विनंती.